नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। रांजणगाव गणपती येथील खून प्रकरणी तिघांना अटक। रांजणगाव गणपती MIDC पोलिसांची कामगिरी। अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती तालुका शिरूर परिसरात झालेल्या खून प्रकरणी रांजणगाव गणपती MIDC पोलिसांनी तिघांना अटक करण्याची कारवाई केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून इस्लाम बिस्मिल्ला समांनी वय 41 वर्ष, रियाज इस्लाम समांनी वय 20 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या पिता पुत्र आरोपींची नावे आहेत। संबंधित मृत आशिष कुमार सुभाषचंद्र कुमार गौतम वय 23 वर्ष हा तरुण 17/5/2021 पासून बेपत्ता होता। या प्रकरणी मृत आशिष कुमार गौतम याचा चुलत भाऊ अविनाश रामब्रीश कुमार याने रांजणगाव MIDC पोलिसांत आशिष कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती। संबंधित तरुणासोबत घातपात झाला असावा असा संशय पोलिसांना होता। या प्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांनी 25 दिवसानंतर हत्येचा उलगडा केला। मृत आशिष कुमार गौतम 17/5/2021 रोजी पहाटे 2:45 वाजण्याच्या सुमारास इस्लाम बिस्मिल्ला सम्माननी याच्या घरात शिरला होता। इस्लामला जाग आली। यावेळी आरोपी इस्लामने आपल्या दोन मुलांना जागे करून गौतमला लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। या मारहाणीत आशिष कुमार गौतम याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर आरोपींनी आशिष कुमार गौतमचा मृतदेह ढोकं सांगवी जवळील परीटवाडी रस्त्याच्या पुलाखाली सिमेंटच्या नळीमध्ये टाकला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपींनी हत्येची कबुली दिली। टिटवाळ्यासाठी प्रतिनिधी विजय ढमटेरे यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।